नमस्कार मित्रांनो, मी संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे नवी मुंबईमध्ये बेलापूर जे आहे या ठिकाणी आलो। तर हे बेलापूर मध्ये फिश मार्केट आहे दिवाळेगाव। ह्या दिवाळेगावमधील फिश मार्केटला आपण आज आलेलो आहे। तर ह्या दिवाळेगावातील फिश मार्केट जे आहे या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत की ह्या ठिकाणी कोणते कोणते फिश आहेत आणि त्याचा जो रेट आहे तो काय चाललेला आहे तो आपण या आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला आता सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, एक विनंती आहे की आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक करा। चला मित्रांनो, आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बेलापूरमध्ये दिवाळेगाव यातील फिश मार्केटला आलेलो आहे। तर आपण या ठिकाणी आता मच्छीचे काय रेट जे आहेत चाललेले आहेत ते पाहणार आहोत आणि कोणते कोणते फिश आहेत ते पण आता पाहणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आपण बांगडे आहेत, भाकरी पॉपलेट पण आहे। दादा, हा कापरी पॉपलेट आहे ना? कापरी पॉपलेट आहे, 1800 रुपये किलो। किती? 1800 रुपये किलो। 1800 रुपये किलो। आणि हे कसे आहेत? 1000 रुपये किलो। 1000 रुपये किलो। छोटेवाले 800 रुपये किलो। हे 800 रुपये किलो। 1300 रुपये किलो। हे 1300 रुपये किलो। आणि 1000 रुपये किलो। हे कसे दिले? 500 रुपये किलो। 500 रुपये किलो। माझ्याकडे घ्या, 700 रुपये किलो। ओके। आणि 1000 रुपये किलो, 2000 रुपये किलो। ही सुरमा आहे ना? आणि हा गोल मसाला 1000 रुपये किलो। दादा, तुमचं नाव काय? देवदास। देवदास? हा, देवदास कोळी। देवदास कोळी। आणि हे बांगडे कसे आहेत? 200 रुपये किलो। 200 रुपये किलो। ताई, सुरमई कशी आहे? 600 रुपये वाचून देणार। आणि हा रावस 600 रुपये। हलवा कसा आहे? हलवा पण 600 रुपये का? ओके। हा मासा कोणता कापलेला आहे तो? कसा तो पीस? 400-500 रुपये। आणि हे पापलेट 800 रुपये किलो ना? ओके। आणि हे कोलंबी कसे? 500 रुपये किलो। आणि मांदेली वगैरे? मांदेली 100 रुपये वाटा। 100 रुपये वाटा आहे का? आणि 200 रुपये किलो। हे कोणती आहे? तारली। तारली ना? तारली। ओके ओके, तारली। आणि काही बोंबील आहे? नाही नाही, बोंबीलचा वाटा कसा? 100 रुपये। आणि हा कोणता मासा कापलेला आहे तो? हा मासा कोणता कापलेला आहे? गोल मासा आहे ना? गोल मासा कापलेला। आणि हा हा मासा कोणता आहे? ही सुरमा आहे का? ती कशी किलोनी कशी आहे? 1100 रुपये किलो। आणि ही पण? ती पण कशी किलो आहे? 1100 रुपये। आणि हा रावस आहे ना? 700 रुपये एक किलो। किलो तर? ओके। आणि हा कोणता मासा आहे? एकू। एकू? ओके। तो कसा किलोनी? 700 रुपये किलो। सर, आणि पापलेट? 1000 रुपये। बांगडे कसे आहेत?
200 रुपये किलो तर आणि सुरमय सुरमय 600 रुपये फार मोठं फिश मार्केट आहे रविवार असताना गर्दी पण भरपूर कोणता मासा पाल कसा तो 700 रुपये 800ला जोडी आहे पाल मासा आणि हा वडे वडे 200 रुपयाला जावळा कसा वाटा लावलाय 20 रुपये वाटा 50 रुपयाला 3 आणि हा कोणता मासा आहे शिंगाडा आहे का 100ला 1/2 किलो 100ला कितीला 1500ला 6 आहेत का 6 आणि हे पण सेम सेम 1500ला एक एक खाडीची मिकडे समजून घे खाडीची घे आणि हे खेकडे खेकडे 300ला ते 300ला किती आहेत ते 12 आहेत 12 आहेत 12 जास्त आहेत आणि हे 1500 रुपये हे 1500ला कमी करणार हे पण 12 आहेत का नाही नाही 6 आणि हे ह्या सबचे ते ह्याच्यामध्ये आपण ते नर मादी कसे काय ओळखतो नर आहे ते मांडे आहे सगळे हे मादे आहेत का ओके ह्याचे हां ना हा याचं हे लहान असेल थँक्यू एक कसे दिले रे तुम्ही 1500ला 6 आहेत ना आणि हे 1500 मोठे आहेत ना हे काय अंडी आहे काढले आणि हे अंड्याचे 1200 ना 5 आहेत का कसे वाटी लावले ते 200 बांगडा 200 रुपये 200 रुपये आणि हे बोंबिलचे 100 ही जोडी कशी आहे पापलेट 500ला 4 आहे आणि हा कोण हॅलो आहे 300 600ला जोडी हा कोणता मासा आहे जिताडा पापलेट बोंबील हलवा कसं वाटेल लावले ते जिताड्याचे 400 लागले 350 आणि हे बोंबलाचे 200 रुपये वाले आणि हा हलवा 800 रुपये लागला ही कोलंबीचे वाटाय 400ला कसा किलो दिला जवळा 500 रुपये किलो आहे आणि बोंबील 1000 रुपये किलो आहे ना गावठी अंडी आहे कशी कशी डझन दिले 200 रुपये डझन बांगडे बांगड्याचे वाटे कसे लावले आहेत 100ला वाटा लावलं आहे 500ला तिने 500ला जोडी 6 बांगडे 6 पापलेट चालू ओके आणि हा मासा कोणता ते मासे आपले काले मासे काळे हे खाडीचे असतात खाडीचे असतात काय नाव बोलतात दादा काळे मासे काळे मासे बोलतात ते कसं लावले हे 100ला 4 आहेत
म्हणजे जावळा जावळा 50 50 तर तुम्हाला आता काय करू दिवस आखरी दिवस सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी कोण हा कोणता मासा आहे ताम 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 मासा आहे का तो कसा किलो आहे 500 रुपये किलो 500 रुपये किलो आणि हा बाजूचा एकरू आहे का तो पण 500 रुपये किलो 500 रुपये किलो आणि सुरमई सुरमई 600 रुपये किलो 600 रुपये किलो सुरमई आहे आणि हलवा कसा आहे हलवा 600 रुपये 600 रुपये किलो काय फरक आहे दोघांमध्ये 700 रुपये किलो सौ सारखीच आहे ही 500 रुपये ही 500 रुपये किलो आहे हे काय सुरमई का सुरमई हा गोल आहे ना 1000 रुपये किलो गोल आहे ना गोल पण 1000 रुपये 1000 रुपयेच किलो गोल आहे सुरमई दे काढून म्हणा पूर्वी देने सुरमई गोमिल गोमिल 200 ला 12 ताई मार्केट केव्हा चालू होतं सकाळी 9 वाजता 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 5 ते 9 ओके आज आलंदीची एकादशी आहे ना गर्दी पण कमी आहे ना मच्छी पण कमी असं असं नाही तर भरपूर मच्छी असते नाही तर भरपूर मच्छी असते नाही तर आता एरवी रविवारी आले ना तर मच्छी पण जास्त असते मार्केट आपला हा रोज चालू असतो आठवडा आठवडा सुट बंद नसतो नाही बंद नसतो तुमचं नाव काय सुरेखा सुरेखा अन्न कोली सुरेखा कोली थँक्यू तू फोटो काढून बघा हे सुरमईच आहे ना हा ताई हे सुरमईच आहे मोठी मोठी किती किलोची असेल हे किती किलोची असेल ही 13 किलोची 13 किलोची कापते बघा तुम्ही सुरमय कापताना पण बघू आता गोल एवढी भारी आहे ना दोन संपवले किती करू दोन किलो हलवा पण आहे सगळं हा आहे 2 मिनिटं दे हे आता कशी किलो निघतात ही 1000 रुपये किलो बोलले ऐकशील तर तू तिथं देणारच नाही मी हा तुला पण माहिती आहे सुरमईच आहे का आणि हा रावच आहे ना जिताड आहे का एक माकडे 500 रुपये किलो आहे का छोटी साईज असते ती 400 देतून अशी हे बोंबील बोंबील कसे 200 ला वाटतात 200 ला वाटत कटिंग वाली सुमे 1000 आखी वाली सुमे 550 किलो मध्ये किती आहे आणि हा हलवा हलवा 600 रुपये किलो 600 रुपये 2 किलो करून रावो 600 300 हा कोणता मासा लेप 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 300 रुपये किलो आहे ना आणि मुशी 300 रुपयेच किलो रावस कसं आहे रावस 600 600 ला सुरमई हा हा मासा कोणता आहे तारली का कशी किलो दिली
300 रुपये किलो। कर ले ना कशी थी? 400 रुपये किलो। 400 रुपये किलो आहे असं? हां। हलवा कसा? हलवा 600 रुपये। 600 रावस? 700 रुपये किलो। तांबूस आहे? तांबूस ना 500 रुपये किलो। 500 रुपये किलो आहे। कोलमी कशी? 500 रुपये किलो। ही समुद्राची खाडी असते? नाही, फार्मिंगची कोळी आहे। फार्मिंगची कल्चर बनवलेली। ओके ओके बरोबर। पण खेकडे आहेत, बांगडा आहे। ताई बांगडे कसे आहेत? 300 रुपये किलो। 2 किलो 300 रुपये किलो, 200 रुपये किलो। 200 ओके। आणि माकडं? 400 रुपये किलो। 400 रुपये किलो आणि लेपा कसं आहे? 200 रुपये किलो। 200 रुपये किलो आणि हा कोणता मासा आहे? एकरू। एकरू तो कसा लावला? किलो 500। 500 रुपये किलो। ताम आहे ना? ओके। कसा लग किलो आहे तो? किलो आहे 700, पण 600 नाही देणार। नाही क्वालिटीच आहे ना, तर त्यामुळे ते भावाचं काय वाटत नाही वाटतं त्यामध्ये असं असं। हा मासा आता हा मासा कोण तुमचा? वाम आहे ना? ओके। तर कसा किलोने दिलं आहे? हां 800 रुपये किलो। ओके। हां काय बरं। आणि हे हा टुना टुना? ओके 500 रुपये किलो। हा किती किलोचा होता? 15 किलोचा होता। ओके। हा हा कोणता आहे? रावस आहे का? 22 किलो। तो हा फिश मार्केट जो आहे, हा फिश मार्केटला मच्छी ही ताजी असते आणि मच्छीची क्वालिटी ही चांगली आहे आणि तसा मच्छीच्या जे क्वालिटीप्रमाणे तसा रेट पण काही जास्त नाही ह्या फिश मार्केटला। तर आपण नक्कीच ह्या फिश मार्केटला भेट द्या आणि ह्या ह्यातून आपल्याला जे फिश पाहिजे ते जरूर या इथे येऊन घ्या। तसंच मित्रांनो, आपण आता ह्या दिवाळे गावातील जो फिश मार्केट आहे, ह्या फिश मार्केटमध्ये आपण जाऊन आता त्या फिश मार्केट कोणते कोणते मासे होते ते पण पाहिलेले आहेत, त्या ठिकाणी काय रेट चाललेला आहे तो पण पाहिलेला आहे। तसंच मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि माझे चॅनल नवीन सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकन त्याला पण क्लिक करा। तसं आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद मित्रांनो।